वाढती कोरोना संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाच्या महामारीवर विविध आदेश जारी केलेत. या आदेशावर अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप तारकर्ली सरपंच स्नेहा जितेंद्र केरकर यांनी केलाय. यावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी त्या स्वतः अमरण उपोषणाला बसल्यात. याचा या संदर्भात माहिती घेतली आमचे मालवण प्रतिनिधी जुबेर खान यांनी. दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या व त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश, त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे तारकर्ली सरपंच सौ स्नेहा केरकर हे आजपासून अमरण उपोषणाला बसले आहेत. जाणून घ्यावे त्यांच्याकडून नेमकं काय विषय. केरकर मॅडम, काय विषय नेमकं? नमस्कार, मी तारकर्ली सरपंच सौ स्नेहा जितेंद्र केरकर. आज मी मालवण तहसील समोर उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेली आहे. कारण जे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना जो आपल्या जिल्ह्यात वाढत ते प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मॅडमनी जे आदेश तालुका लेवलच्या अधिकाऱ्यांना जे दिले, म्हणजे जी गावावाईज कृती समिती जी नेमली, त्यांना कृती समितीला मध्ये चार अधिकारी दिलेले आहेत त्याने गव्हर्नमेंटचे. एक म्हणजे तलाठी, दोन नंबर ग्रामसेवक, तीन नंबर कृषी अधिकारी आणि चार नंबर आरोग्य अधिकारी. तर जर कोविड पेशंट आपली जागा सोडून रस्त्यावर इतरत्र फिरत असेल तर त्या पेशंटची तक्रार झाल्यानंतर त्या चौघापैकी एकाने येऊन पोलीस स्टेशनला तक्रार देणे गरजेचे आहे, असं त्यांनी जी आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. परंतु माझ्या आमच्या तारकर्ली गावाच्या बाबतीत असं बऱ्याच वेळा घडलं, बऱ्याच वेळी घडूनसुद्धा ज्यावेळी मी एक अध्यक्ष असून मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही गुन्हा दाखल करा, तक्रार द्या पोलीस स्टेशनला, तर चौघही जण एकामेकाबरोबर ढकलायला लागले. त्यामुळे मी स्वतः तहसीलदारांच्या ऑफिसात येऊन हे केलं. सर तहसीलदार म्हणतायत की ते काम BDO आहे. BDO स्वतः जाऊन भेटले ग्रामसेवकांना घेऊन. BDO म्हणतायत ते काम सहज अध्यक्ष म्हणजेच मामलेदारांच्या ह्याचं आहे, ऑफिशियल आहे. कृषी अधिकारी म्हणतायत की ते काम आरोग्यवाल्यांचं आहे, आरोग्यवाले म्हणतायत की ॲक्च्युली हे काम नेमकं कोणाचं आहे हे त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला स्पष्ट असं दिलेलं नाही. त्यामुळे ह्या गोष्टीवर आणि हा माझ्याच गावाचा तर नाही, पुऱ्या तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे, पुऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे. कोविड पेशंट हे राजरोज फिरत आहेत पण त्यांच्यावर हवी तशी कारवाई होत नाही आहे आणि त्यामुळे त्याचा स्फोट होत चालला आहे. जर ते आटोक्यात आणायचं असेल तर माझं जिल्हाधिकारी मॅडमना आणखी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी स्पेसिफिक कोण एका अधिकाऱ्याला ते सांगावं किंवा त्या चौघामधून कोणी नक्की तक्रार द्यावी हे त्यात नमूद करून त्याप्रमाणे आम्हाला म्हणजे सजेशन करावं आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची कार्यवाही करून तो आपण हा जो आजार आहे आज जागतिक पातळीवर जो आजार फैलावलेला आहे तो गावागावातनं जर कमी केला तर जगात नक्कीच तो कमी होणार आहे पुढे. पण त्याच्यासाठी पूर्ण यंत्रणा राबवली पाहिजे आणि तसा त्यांनी आदेश दिले पाहिजे. तेच जर आदेश मॅडमनी देतील आणि त्याचा फॉलो हे करतील म्हणजे तालुका लेवलचे अधिकारी करतील तर हे संक्रमण नक्कीच आटोक्यात येईल, नक्कीच ते कमी होईल आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. माझा आज वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक माझं म्हणणं असं आहे की ह्याला जबाबदार हे जरी जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यांनी हे दिलेले असते, आदेश दिलेले असले तरी पण तालुका लेवलचे अधिकारी त्याचा जर फॉलो होत नसेल तर त्यांच्यावरही मॅडमनी नजर ठेवणं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी हे ठेवणं आणि त्यांना त्यांनी तसे आदेश देऊन सात आटोक्यात आणायला हे करणं, मदत करणं हे तेवढेच गरजेचं आहे. एवढं सांगून मी थांबते. निश्चितच ह्या जिल्हाधिकारी मॅडमांच्या आदेशांचं पालन व्हावं, ह्या आदेश लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी ह्या आदेशांची अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेरामॅन वैभव मानगावकरसह जुबेर खान, कोकण नाव, मालवण.